आज आपण एन टी एस सी एक्झाममधील मानसिक क्षमता कसोटी म्हणजेच बुद्धिमत्ता मॅथ या विषयाअंतर्गत लपलेली आकृती शोधणे या घटकातील प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत प्रश्न बघा डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली असते आणि ए बी सी डी अशा चार उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या असतात ज्या उत्तराकृतीमध्ये प्रश्नाकृती दडलेली आहे किंवा लपलेली आहे अशी उत्तराकृती आपल्याला निवडायची असते तर दोन हजार चौदाच्या प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे बघा प्रश्नाकृती अशी आहे आणि आप आपल्याला चार पर्याय दिलेले आहे ए बी सी डी तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पर्यायाचा विचार करायचा आहे ए पासून आपण सुरुवात करणार आहोत तर या प्रश्ना या या पर्यायामध्ये प्रश्नाकृतीमधील आकृती या ठिकाणी तयार होते का ती बघायची तर या ठिकाणी ती तयार होत नाही म्हणून ए हा आपला पर्याय नाही त्यानंतर आपण बी या पर्यायाचा विचार करणार आहोत तर बी या पर्यायामध्ये अशा प्रकारची आकृती या ठिकाणी तयार होते ही आकृती या ठिकाणी बीमध्ये तयार झालेली आहे म्हणून बी ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन आहे तरीही आपण सी आणि डी या पर्यायांचा विचार करणार आहोत सीमध्ये असा कुठेही आ आकार आपल्याला सी पर्यायामध्ये दिसत नाही आहे म्हणून आपण आपलं उत्तर जे आहे ते सी हे पर्याय नाही आहे डी पर्यायाचा विचार केला तर तरीही त्याच्यातसुद्धा अशा प्रकारचं कुठेही आकार नाही आहे म्हणून डी हा पर्याय उत्तर नाही तर आपलं कन्फर्म उत्तर आहे बी त्यानंतर आणखी एक प्रश्न दोन हजार चौदाच्याच प्रश्नपत्रिकेतील आपण घेतलेला आहे या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे ए बी सी डी हे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर या ठिकाणी प्रश्न आकृतीमधील आकृती आपल्याला या पर्यायामध्ये शोधायची आहे तर त्या ठिकाणी बघा ए या पर्यायाचा विचार पहिल्यांदा आपण करणार आहोत तर या ठिकाणी झेड अशा आकाराच आकार कुठेच तयार होत नाही म्हणून ए हा पर्याय आपला बरोबर नाही आहे त्यानंतर आपण बी आकृतीचा विचार करूया तर या ठिकाणी सुद्धा झेड आकार कुठेच आपल्याला फॉर्म होत नाहीये म्हणून बी हा सुद्धा पर्याय आपला बरोबर नाही आहे त्यानंतर सी ह्या पर्यायाचा विचार केला तर या ठिकाणी झेड सारखा आकार दिसतोय परंतु तो उ उलट्या बाजूने आहे म्हणून सी ही आकृती सुद्धा पर्याय सुद्धा आपला बरोबर नाहीये तर आपण शेवटी डी या पर्यायाचा त्या ठिकाणी विचार करणार आहोत तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती जी प्रश्नपत्रिकेत प्रश्न आकृती म्हणून दिलेली आहे ती आकृती या ठिकाणी फॉर्म होते म्हणजेच आपला डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारलेले असतात आणि त्याचे निरीक्षण करून आपल्याला उत्तर शोधायचे असते